तर संध्याकाळची वेळ झाली आहे, किती वाजले? 6:15। हे जे तुम्ही बघताय, दीज आर द स्ट्रीट्स ऑफ नागपूर। आम्ही चाललोय गाडीत। हे आमचे सर निखिल बुटले सर गाडी चालवत आहे आणि आम्ही चाललो 0 माईल ना सर, 0 माईलला चाललोय। हे आमचे दुसरे सर, सर आम तर इकडे बघा की इकडे ठेवा दिसत नाही। हा व्हेरी गुड। हा निखिल सर 2 मिनिटं फक्त। हा हे आमचे निखिल सर गाडी चालवत आहे। आम्ही टाटा पंच मध्ये चाललोय, है की नाही? तसं मी पहिल्यांदा बसलोय टाटा पंच, माझी आवडती गाडी आहे। क्या बोलते और वाजिद सर, बस ठीक है, है की नाही? नागपुर में मजा आ रहा क्या? मतलब अभी तक तो मुझे तो नहीं आया मजा, लेकिन अभी आज से चालू करेंगे इधर उधर जाना घूमने, तो मजा करेंगे, है की नाही? चला आता 0 माईल वर गेल्यावर चालू करू, है की नाही? तर आता आम्ही 0 माईल कडे आलेलो आहे। हे आमचे सर्व मित्र मंडळी, ही 0 माईलची सर्व इन्फॉर्मेशन। याची विशेषता अशी आहे की हे भारताचं मध्य आहे ना सर, भारताचं सेंटर आहे। इथून सर्व डिस्टन्स मेजर करणं चालू होतं। ही माहिती वाचली की तुम्हाला माहीत पडेल। हा हे बघा, हा स्टोन लावलेला आहे, इथं दिलेला आहे 0 किलोमीटर्स स्टार्ट फ्रॉम हिअर। हाच तो स्तंभ 0 माईल जिथून चालू होतो आणि हा ब्रिटिश काळातला आहे, म्हणजे फारच जुना आहे। सर तुम्ही पहिल्यांदा आले का इकडे? मी आलोय रे बरेचदा, मी माझी बुलेट पण घेऊन आलाय। बुलेट होती का सर तुमच्याकडे? अरे अरे एक नंबर। अहमद सर तुम्ही आलेले का पहिले इकडे? माझा फोटो पण आहे फुल गिअर मध्ये, इथेच काढला होता। सरांकडे बुलेट आहे म्हणजे भारी गोष्ट आहे। वाजिद सर आप पहिली बार आहे ना? क्या भी आ चुके? हम इधर गए भाई, तू बाहर का है? मैं बाहर का हूँ क्या? अरे अरे अरे, मी बाहेरचा आहे, मी पहिल्यांदा आलेलो आहे। तसा मस्त स्पॉट आहे की नाही? कोणता इम्पॉर्टन्स आहे? हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहे। कोणत्या काळात बांधला होता? 1907 मध्ये। कसं आहे वाचण्यात आनंद नाहीये, दुसऱ्यांच्या तोंडातून ऐकण्यात तो आनंद वेगळा असतो। इक्विटर पासेस थ्रू दिस इक्विटर लाईन जे आहे ना, हा वर्ल्ड मॅप पासेस थ्रू 0 माईल्स। अच्छा, आम्ही पण काही आम्हाला माहित आहे फक्त, आता एवढं हिस्टोरियन थोडी आहे, आम्ही डॉक्टर इम्पॉर्टन्स आहे, हिस्टोरिकल इम्पॉर्टन्स आहे, जे आहे तीच माहिती पाहिजे बस आपल्याला। हिस्टोरी एवढी डीप डाईव्ह माहिती पाहिजे पण नाही, आहे की नाही? आम्ही डॉक्टर लोक आहे, आम्हाला एवढं माहिती आहे, एवढं सांगतो, बाकी वाचून घ्या म्हणा तुमच्या काय सबस्क्रायबर। ठीक आहे, फ्रीडम पार्क मध्ये आहे राईट। सो हे जे मी दाखवतोय, तर हे फ्रीडम पार्क आहे। हे त्या तो जो 0 माईल स्तंभ आहे तिथून काही 50 मीटरवर आहे, हे एक पार्क स्मारक म्हणून बनवलेलं आहे। खूप छान स्मारक आहे, दिस इज लाईक अ मेमोरियल ऑफ 0 माईल। आणि हे बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे नागपूरमध्ये, नागपूरचं मेट्रो स्टेशन, नागपूरमध्ये मेट्रो आहे, आय डिंट न्यू दॅट, हे नवीन माहिती आहे आणि इट्स गुड। नागपूर उपराजधानी आहे महाराष्ट्राची, बरोबर? चला आता आपण टँककडे जाऊ। चला सर चला। हे बघा आमचे निखिल बुटले सर सेल्फी काढत आहे टँक सोबत। तर हे ओरिजिनल रणगाडा, ओरिजिनल टँक आहे जे स्मारक म्हणून ठेवलेलं आहे। अप क्लोज इट्स व्हेरी व्हेरी फाईन आणि खूप भारी वाटतंय। हे आमचे आमोद सर आता काहीतरी करताय, वाचायचं आहे का? Thank you.
ही सर्व टँक ची माहिती आहे की ना, T55 आम्ही आता कसं आहे शूट मी करतोय तर मी जास्त कॅमेरा मध्ये फुटेज मध्ये नसेल है ना, एवढंच बघा आम्हाला सोडून सर्वे सेल्फी काढताय.